आज कदाचित साहेब भलेही म्हणतील त्यांना कोणत्याही पदाची लालसा नाही, त्यांना कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, पण साहेब या देशाला आज गरज आहे. कारण भूतच्या भूकंपाच्या वेळी तुम्ही जो पुढाकार घेतला होता तसे भूकंपाचे हादरे आजही देशाला बसतायत. सांप्रदायिकतेच्या भूकंपाचे हादरे बसतायत, जातीयतेच्या भूकंपाचे हादरे बसतायत, धार्मिक उन्मादापायी शाळांवर आमचे समूह चाल करून चाललेत, समाज समाजापासून तुटला जातोय. आणि प्रत्येक जाती समूहामध्ये प्रत्येक समाजामध्ये इतक्या टोकाच्या भूमिका निर्माण होत आहेत की त्या टोकदार भाल्यांनी आज देशहित रक्तबंबाळ होत आहे. आणि म्हणूनच माझ्यासारख्या तरुणाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की देशाला आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. आणि जर 26 खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातला महाराजांचा मावळा हा त्या सर्वोच्च स्थानी का विराजमान होणार नाही, हा विचार आम्ही प्रत्येकानं करणं गरजेचे. आणि ज्या दिवशी हे स्वप्न पूर्ण होईल त्या दिवशी खात्रीनं सांगतो, संसदेच्या प्रांगणातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या मराठी मातीतल्या सुपुत्राला त्या स्थानी बसल्यानंतर समाधानानं हसताना बसेल. आणि जेव्हा हा पुतळा समाधानानं हसेल ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आई जगदंबा आपल्या प्रत्येकाला देव अशी सदिच्छा व्यक्त करतो. आदरणीय साहेबांचं पुन्हा एकदा त्यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.